कोरोना चाचण्यांची गती आणखी वाढावी मुंबईमध्ये, यासाठी मुंबई महापालिकेनं 17 सार्वजनिक वाहनतळांमध्ये कोरोना चाचणीसाठी संकलन केंद्र सुरू केली आहेत. खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून ही केंद्र सुरू करण्यात आली आहेत. संबंधित वॉर्डमधल्या हायरिस्क गटातल्या संशयितांना इथं पाठवलं जाणार आहे आणि त्यांच्या कोरोना चाचण्या करून घेतल्या जाणार आहेत. त्याकरता थायरोकेअर, मेट्रोपोलिस सोबतच SRL इन्फर्न, सब अर्बन डायग्नोस्टिक या 5 प्रयोगशाळांशी पालिकेनं करार देखील केलेला आहे. दादर इथल्या कोहिनूर पार्किंगमध्ये कोरोना चाचणी संकलन केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे आणि याबद्दलच अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील. मुंबईतील 17 सार्वजनिक वाहनतळांच्या जागेवर आता कोविडची चाचणी उपलब्ध असणार आहे. आपण उभे आहोत दादर इथल्या कोहिनूरचा जो पार्किंग लॉट आहे त्यामध्ये, या ठिकाणी आपण पाहू शकता की कोविड-19 ची इथं गाडी उभी राहील आणि त्यानंतर जो रुग्ण आहे तो रुग्ण आतमध्ये जाईल आणि त्याचाही चाचणी जी आहे ती आतमध्ये केली जाईल. अत्यंत सुरक्षितता आणि काळजी जी आहे ती या अशा प्रकारे घेण्यात आलेली आहे आणि जेव्हा रुग्ण आणला जाईल त्यावेळी जे संबंधित इथला खाजगी लॅबोरेटरीचा जो स्टाफ आहे तो अशा प्रकारे त्यांची चाचणी घेईल आणि त्यानंतर इथं केवळ संकलन केलं जाईल आणि हे संकलन केल्यानंतर स्वॅब घेतल्यानंतर जो तो स्वॅब संबंधित लॅबोरेटरीमध्ये पाठवला जाईल आणि त्यानंतर त्याची तिथं चाचणी घेतली जाईल. अधिकाधिक टेस्ट वाव्यात या दृष्टीनं मुंबईतल्या या अशा प्रकारच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अधिकाधिक जे रुग्ण या चाचणीमध्ये मिळतील आणि त्या दृष्टीनं ही सर्वात जास्त अशा प्रकारे 17 सार्वजनिक वाहनतळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, ज्यामुळं जे रुग्ण आहेत किंवा जे नागरिक आहेत ते स्वतःहून या ठिकाणी चाचणी घेऊ शकतात. परंतु संबंधित त्या लॅबोरेटरीची जे ऑनलाईन अपॉइंटमेंट आहे ती देखील घेणं गरजेचं आहे. पुढे जाणं सामरेश लाडचं, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.